महेश जी, म्हणजे 3 वर्ष मला वाटतं या चित्रपटावर काम सुरू होतं, तर नगरमध्ये ते करत असताना कशा पद्धतीने नगरकरांची तुम्हाला साथ लाभलेली आहे या सगळ्या प्रोजेक्टमध्ये? मीच नगरचा आहे हो, म्हणून म्हणूनच विचारलं. सात म्हटलं तर सगळ्यांची खूपच खूप म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, कारण का फिल्म जितक्या दिवसात आम्ही बनवली किंवा सगळ्यांनी एफर्ट्स दिलेत, दोन लीड ॲक्टर्स आहेत हे दोघं पण प्रोड्युसर असतील किंवा त्या व्यतिरिक्त पण बरेच नावं आहेत असे मी नगरमधली मी घेऊ शकतो की डायरेक्टली म्हणजे तुमच्या प्रॉपर्टी वाईज किंवा लोकेशन वाईज त्यांनी खूप मदत केली, तर ती मदत झाली नसती तर फिल्म आउट ऑफ बजेट गेली असते. तोच मराठीचा खूप मोठा प्रश्न आहे की फिल्म आउट ऑफ बजेट जाते आणि रिकवरी करत नाही. तर मग आम्हाला तेच करायचं होतं की फिल्म आमच्या फ्लेक्झिबल बजेटमध्ये राहील, जे की म्हणजे प्रोड्युसरला पण सोपं जाईल आणि सगळ्यांनाच ॲक्टरला पण. तर नगरमध्ये म्हणजे जे काय मी कन्व्हिन्स केलं की ललितला पण आपण नगरमध्ये करतो, प्रोड्युसरला पण कन्व्हिन्स केलं नगरमध्ये करतो, कारण नगरमध्ये एवढं काय हब नाही की सगळेच येऊन शूट करतील अगदी इथं. हां, तर ते माझ्या हातात होतं कारण की हे सगळे लोक माझे होते म्हणून ते माझ्या हातात होतं. नक्कीच. आणि नगरकरांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला लाभेल एवढं नक्की. एक छोटासा तुम्हाला टास्क देते, एक ॲक्शन पट आहे, तर आपण एक असा टास्क घेतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला कथा पूर्ण करायची आहे. मी तुम्हाला सुरुवात करून देईल, मग ललित बोलेल, तू तू आणि सरांपर्यंत येईपर्यंत त्या चित्रपटाचा किंवा त्या कहाणीचा शेवट आपल्याला करायचा आहे. तर सुरू असं आहे की हातात कडं, पिळदार शरीरयष्टी असलेला हा हिरो बुलेटवर बसला आणि थेट गावाकडे गाडी वळली. आणि याच्यापुढे ललित तुला पूर्ण करायचं. आणि तिथपर्यंत संपलीही पाहिजे गोष्ट. हो, दॅट इज नॉट नेसेसरी नो. हा, म्हणजे तुम्ही चार ह्याच्यामध्ये पूर्ण करू शकता, झाली अपूर्ण नका ठेवू ती कथा. बरोबर, तिकडे सांगा. बरं, तर त्या हिरोच्या हातात कड आहे, पिळदार शरीरयष्टी आहे त्याची, आणि तो हिरो बुलेटवरून निघालाय आणि थेट त्याची बुलेट जी आहे ती गावाकडे वळली आहे. आणि याला आपल्याला ऍक्शन पट बनवूया. नाही नाही, तुझा चेहरा बघितला मी आणि लगेच सांगितलं याला ऍक्शन पट बनवूया आपण. त्या पद्धतीने तू त्याची कथा हे करू शकतो आणि तू तर करूच शकतो प्लीज. हा, गावाकडे वळली. पहिल्या लाईन मध्येच कॉमेडी केली आहे. अरे मी विचारलं, त्याच्या पुढे बोलायचे तुला, ती लाईन नाही रिपीट करायची. गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की तिथल्या काही काय म्हणत आपण काही मुलींनी डाका टाकलाय आपण दरवेळेस, कारण तेच बघत आलेलो ना, मुलांनी डाका टाकलाय थोडं आपण थोडस वेगळं येतो. सुपर. तर काही मुली आहेत ज्यांनी डाका टाकलाय आणि ज्यांनी अख्ख्या गावाला लुटून ते तिथून पळून जात आहेत हे त्यांनी बघितलं. तो मोकळा आलाय, खुश मोकळा आला तो. कमॉन गौरी, आपला समाज खूप हे विचार कर, म्हणजे मुलांनी मुलीने मारलं चालत नाही. पण हिरो हा आहे आणि त्या डाकू आहेत. स्टोरी कम्प्लीट करता करता तुम्ही मला माहितीये काय करणार आहे आता, हे सांगितलं पुढचं मी करते. हा, की त्यांनी चोरी करून ते निघालेले आहेत आणि याने बघितलं आणि त्याने त्यांना थांबवण्यासाठी त्याची बाईक त्यांच्या जो काही त्यांचा ग्रुप होता त्याच्या सेंटरमध्ये जाऊन लावली आणि अडवलं, म्हणजे त्यांना अडवलं त्यांना. बर. आणि मग त्यातली एक मुलगी आली आणि तिने मास्क काढला आणि खिशातली गन काढली आणि त्याच्या डोक्यावर लावली. बर. मारली नाही अजून, लावली. महेश जी, काय होईल पुढे तुमच्यावर आहे आता. राईट, काय प्रेशर आहे.
ती मुलगी आपल्या चित्रपटाचीच नायिका आहे, तर तिने ती गण लावली त्याच्या याच्यावरती, जसं गौरी बोलली की गण लावली आणि ती बोलते की काढ तुझ्याजवळ काय तेवढं सगळं, कारण गाव पण लुटले आता याला पण लुटणार. तर हा ती काय बोलत तिचा हे करतो, राऊंड करतो आणि बस सगळी इकडे तिकडे उडते. आणि जसं की ललित बोलला की मुलीला मारू शकत नाही, तर त्यांनी जे काय लुटलं होतं ते सगळं, तर ते त्याच्यासोबत पण अजून गावातल्या ज्या काही बाया होत्या ज्यांचं घर लुटलं होतं, त्या बाया आणि त्या चोर मुलींची फाईट सुरू करतो आणि तो एन्जॉय करतो. डिरेक्टर बिंग डिरेक्टर, त्यांनी जे सादरीकरण केलं. आता निर्मात्यांच्या दृष्टिकोनातून ही कथेच कसं शेवट होत आहे बघूया. आता बिचारा प्रोड्युसर काय नाही, तो एन्जॉय करतो, जसं डायरेक्टर सरांनी म्हटलं एन्जॉय करतो, तो एन्जॉय करतोय. आणि एन्जॉय झाल्यानंतर टू बी कंटिन्यूड असे येतो आणि एपिसोड मग कधी घेऊन येत आहे, कधी घेऊन येत आहे आपण नेक्स्ट सेशन मध्ये मी सांगणार, ते इथून सुरू होणार तिथे संपणार. सुपर सुपर सिरीज, व्हेरी नाईस सिरीज, आपला सेकंड पार्ट असेल ना. पण ललित, तुझे जे फॉलोअर्स आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांना काय सांगावं असं वाटतं टर्री मध्ये कशा पद्धतीने वैविध्यपूर्ण तुझं कॅरेक्टर किंवा संपूर्ण कथा असेल किंवा त्याचं सादरीकरण असेल, त्याबद्दल तुला काय सांगावं वाटतं? टर्री सारखा सिनेमा मला 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 खूप आधीपासून करायचा होता, की असं एक आपल्या गावाकडचं कॅरेक्टर, आपल्या मातीतलं कॅरेक्टर, खूप शहरी भूमिका करून झाल्यात, खूप एक वेगळ्या क्लास, वेगळ्या क्लासमधले लोकांचं प्रतिनिधित्व करून झालं. मला असं वाटतं की आपला हा महाराष्ट्र हा खूप मोठा आहे आणि शहरापेक्षा गावाकडचा भाग हा खूप जास्त आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. तर त्या गावातल्या वेगवेगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करणं, त्यांची गोष्ट सांगायला मला आवडेल आणि त्याची सुरुवात म्हणून मला वाटतंय की माझा हा पहिला सिनेमा असेल आणि त्यामुळे मी माझ्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. त्यात तो ॲक्शनपट आहे ज्याच्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. माझं कोणीही बॉडी डबल नव्हता या सिनेमामध्ये, त्याच्यासाठी काही अंगठे वगैरे तोडून घ्यावे लागले, ते मीच माझे तोडून घेतलेत. हो थोडे पण खूप मजा आली मला असा सिनेमा करायला, की जिथे मला मला माहीत होतं की माझ्या दिग्दर्शकाला, माझ्या टीमला माझ्यावर अवलंबून राहावं लागणार होतं ते ॲक्शन सादरीकरण करायला, आणि त्याच्यामुळे मला मला स्वतःला पुश करावं लागणार होतं. तर नेहमी जेव्हा कधी मला असं स्वतःला पुश करावं लागतं तेव्हा अशा भूमिका, असे प्रोजेक्ट्स मला खूप आवडत असतात. तर हे जे मी काय म्हणतोय ते तुम्हाला सिनेमात बघायला मिळेलच. तर असा माझ्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे. मला वाटतं की तुमच्यासाठीही खूप हा वेगळा असा अनुभव असू शकेल. तर हा टर्री जो सिनेमा आहे तो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आमची एकमेव मागणी असते तुम्हाला सतत ती हीच आहे की आम्ही जे काही तुमच्यासमोर जी कलाकृती घेऊन येतोय त्याचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने त्याचा आस्वाद घेऊ शकाल. जास्तीत जास्त लोकांबरोबर जा आणि हा सिनेमा बघा, तुम्हाला मजा येईल. आपलाच एक असा सिनेमा ॲक्शनपट जो मोठ्या पडद्यावर बघून तुम्हाला पण जरा भारी वाटेल आणि आपल्या गावाकडची माणसं बघायलाही तुम्हाला जरा भारी वाटेल आणि एक असं सनकी कॅरेक्टर बघायलाही तुम्हाला खूप भारी वाटेल. कमाल. गौरी, मला असं वाटतं की 70-80% त्याने कव्हर केलं आहे, की खरंच एक वेगळा धाटणीचा चित्रपट आहे. अहमदनगरमध्ये त्याचं सगळं शूट झालं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं शहर बघायला मिळेल आणि कदाचित तुमचं असं होईल की अरे आम्ही आमच्या शहराकडे अशा नजरेने पाहिलं नव्हतं. बऱ्याच जागा अशा बघायला मिळतील ज्या तुम्हाला सिनेमात नवीन दिसतील, त्यामुळे त्यासाठी नक्की जा. आणि मला असं वाटतं की हे वर्ष खूप छान पद्धतीने सुरू झालं आहे. वेडसारखा चित्रपट आहे जो खूप छान चालला आहे, तर मला वाटतं की ही तुमची देण आहे आणि आता ही तुमची जबाबदारी आहे की मराठी चित्रपटसृष्टी एका वेगळ्या लेवलला आलेली आहे. तर आपण सतत कसं हिंदी चित्रपट छान चालतात, 100 कोटी करतात हे म्हणत न बसता आपल्या मराठी सिनेमाने इतकी इतकी कोटी केले आणि प्रोड्युसर खुश झाला, ते जे पैसे येतील तेच नवीन चित्रपट बनवण्यामध्ये इन्व्हेस्ट होत असतात, ते कुणीच घरी घेऊन जात नाही.
त्यामुळे मला वाटतं आपली जबाबदारी आहे. जसं आम्ही कायम हा प्रयत्न करत असतो की आता गोदावरीसारखा चित्रपट झाला जिथे माझ्या एका सोज्वळ आणि साध्या भूमिकेसाठी माझं कौतुक झालं, तर मला असं वाटतं की टर्रीसारखा चित्रपट आहे जिथे मी माझ्यासाठीच्या काही स्टेप्स घेतलेल्या आहेत ॲक्टर म्हणून, काही बाउंड्रीज ओलांडून मी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फक्त माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे की मला ग्रामीण भाषा अत्यंत आवडते. म्हणजे मी स्वतः साताऱ्याची आहे आणि मी जेव्हा जेव्हा गावी जाते किंवा जेव्हा जेव्हा कुठल्याही गावी मी जाते तेव्हा तेव्हा मी तिथली भाषा तिथल्या आजींशी त्या त्या भाषेत बोलायचा प्रयत्न करते. मला खूप आवडतं. त्यामुळे माझ्या आवडीची गोष्ट होती ही की कुठली तरी भाषा, कुठला तरी डायलेक्ट, कुठला तरी ॲक्सेंट अडॅप्ट करून हे कॅरेक्टर उभं करणं. तर आम्ही खूप प्रामाणिकपणे काम केलं आहे आणि महेश सरांनी तर रक्त आणि सगळंच स्वतःचं सगळं देऊन त्यांनी काम केलेलं आहे. प्रतीकने खूप प्रामाणिकपणे विश्वास ठेवून याच्यात पैसा ओतला आहे. तर जशी आमची ही जबाबदारी आहे की चांगला कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने काम केलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं, तशी तुमची जबाबदारी आहे की तिकीट काढून अभिमानाने आमच्या नगरचा सिनेमा आहे आम्ही बघायला जाणारच. हे केलं तर आपण आपल्या सिनेमाला, मराठी सिनेमाला खूप मोठं करू शकू. त्यामुळे एवढीच विनंती आहे की प्लीज 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 तुमच्या कुटुंबियांसोबत जा, कारण या सिनेमात सगळे फ्लेवर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. फक्त ॲक्शन नाही, नाहीतर लगेच तुमचं असेल की नाही नाही मी ॲक्शन सिनेमा बघत नाही, यात सगळं आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच एक चांगला अनुभव येईल आणि तो अनुभव चुकवू नका. थँक्यू. तर्रीबाबत सांगायचं झालं तर ही सगळ्यांसाठी फिल्म आहे. म्हणजे जसं की एक 18 वर्षाच्या मुलापासून एक 60-65 वर्षाच्या आजोबापर्यंत, कारण ललितची पूर्ण फॅमिली जर्नी याच्यात. त्याचे वडिलांचं कॅरेक्टर शेंडेंनी केलं, आजोबाचं कॅरेक्टर एक नगरचे चांगले आर्टिस्ट आहेत त्यांनी केलं. तर ही फिल्म सगळ्यांना रिलिव्हंट करते, प्रत्येक पात्राला. म्हणजे तुम्ही जे जगताय आयुष्यात त्याला प्रत्येकाला रिलिव्हंट करणार आणि प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात टर्री असतो. तो कसा असतो ती फिल्म पाहिल्यानंतर सगळ्यांना कळणार. आणि जे की मराठी ऑडियन्सचं बऱ्यापैकी फील होते की नाही आपल्या फिल्ममध्ये डायलॉग नसतात, पंचलाईन नसतात, आमचा हिरो हे करतच नाही आहे, तो फक्त रडतोच किंवा तो हसवतोच. तर आता कुठंतरी होईल की फिल्म चॅलेंज, फिल्ममध्ये हिरो चॅलेंज घेतो पण पूर्ण करतो पण, आणि त्याला कळतं पण इमोशन काय. म्हणून मग खरा टर्री त्या वेळेस कळणार लोकांना की टर्री कोण आहे. आता नगरमध्ये बऱ्यापैकी स्लंग आहे पण ती महाराष्ट्रात त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा शब्द आहे, पण महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी एक टर्री टर्री कसा आहे हे सगळ्यांना थिएटरमध्ये जाऊन कळेल. मला असं म्हणायचं आहे, म्हणजे माझी एक विनंती आहे जसं गौरींनी सांगितलं, ललितनी आणि महेशनी, की प्रामाणिकता ही आमची, म्हणजे ॲक्च्युली आम्ही खूप प्रामाणिकपणे ही फिल्म बनवली. तर अख्ख्या नगरला आणि अख्ख्या महाराष्ट्राला आमची एकच विनंती आहे की तुम्ही हा सिनेमा 17 फेब्रुवारीपासून जो लागतो आहे प्लीज तुम्ही थिएटरला जाऊन बघा. आणि आमची जी मेहनत आम्ही केली आहे ते तुम्ही प्लीज जाऊन बघा. आणि आम्ही तुम्हाला, म्हणजे एक माझं एक फायनल वर्ड हे असेल की इट विल डेफिनेटली बी अ टर्रिफिक एक्सपिरियन्स. पण छान उत्कंठा वाढवली आहे तुम्ही की कशा पद्धतीने असेल हा चित्रपट आणि इंटरेस्टिंग वाटतंय सगळं जसं तुम्ही सांगताय. त्यामुळे चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, मुलाखतीसाठी तुम्ही वेळ दिला त्यासाठी आभार. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच.